दरम्यान कर्नाटक सरकारनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केल्याची टीका डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी कोल्हापुरात केली. कर्नाटक सरकारच्या कृतीचा आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आणि संबंध महाराष्ट्राची आणि कर्नाटकची सीमा ही सद्भावनेनं सिंचन करावी या चांगल्या हेतूनं मी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी प्रवेश केला. परंतु कर्नाटक सरकारचा मुजोरीपणा आणि त्यांचा नालायकपणा हा त्यांच्या या कृतीमधून सिद्ध झाला. एका संमेलनाला त्यांनी परवानगी दिली, ते संमेलन आज दुसरीकडे चालू आहे. उद्रामणी नावाचं गाव आहे, तिथं संमेलन चालू आहे. पण नेमकं मी ज्या संमेलनाचा अध्यक्ष आहे त्या संमेलनाच्या संबंध आयोजनाला मात्र त्यांनी विरोध केला. पोलिसी दंडोक्याशी तिथे सिद्ध केली आणि पोलिसांचा ताफा तिथे आणला आणि आमच्या सहकाऱ्यांना संयोजका बसवेश्वर चेंडगे बबन पोद्दार यांना त्यांनी त्या ठिकाणी फोन करून सांगितलं की तुम्ही तिथे येऊ शकत नाही, तुम्ही येऊ नका. अशा प्रकारची भूमिका ही न शोभणारी, कायद्यामध्ये न बसणारी आणि संविधानामधल्या स्वातंत्र्याचा संकोच करणारी ही भूमिका आहे. आणि म्हणूनच निषेध करणं हे माझं मी कर्तव्य मानतो.